वर्धा जिले से लोकसभा का टिकट इंडिया आघाड़ी से एनसीपी शरद पवार गुट के हिस्से में गया है। एनसीपी के पूर्व विधायक राजू तिमांडे वर्धा जिले के उम्मीदवारी के लिए प्रयत्नशील थे। इस बारे में पूर्व विधायक राजू तिमांडे ने अपनी प्रतिक्रिया दी है। शरद पवार राष्ट्रवादी से 100% टिकट पक्का है और वर्धा लोकसभा से विजयी होने का दावा भी राजू तिमांडे ने किया है। लोकसभा टिकट की दावेदारी पर पूर्व विधायक राजू तिमांडे ने एनबीसी न्यूज को अपनी प्रतिक्रिया दी है। श्री शरद पवार के साथ अंतिम चर्चा हो चुकी है और मुझे सूचित किया गया है कि मुझे वर्धा जिले से लोकसभा टिकट मिलेगा, ऐसा राजू तिमांडे ने कहा। आज मुंबई से पूर्व विधायक राजू तिमांडे ने एनबीसी न्यूज को इस संबंध में विस्तृत जानकारी दी है। की नाही पवार साहेबांना आम्ही सगळं सिच्युएशन जिल्ह्याची आणि जिल्ह्याच्या बाहेरची समजून सांगितली। माझे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना जी आघाडी आहे आपली सर्व वंचित आघाडी या सर्व लोकांशी माझे मित्रत्वाचे संबंध आहे आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे सर्व माझे मित्र माझ्या पाठीशी उभे आहे। त्याच्यामुळे 100% शरद पवार तिकीट देणार आहे आणि मी निवडून येणार आहे, काही विषय नाही आहे। त्याचे एक नाव नितेश कराळे म्हणून नाव समोर येत आहे, काही उत्सव महिन्या जे आहे त्याचं नाव दाखवत आहे। कोणी काही करत असेल तर मला काय त्याची कल्पना नाही आहे। तुमच्या तिकीटच्या बद्दल काय संदर्भात जे काय शक्यता होती ते काय म्हणावा? विदर्भामधून वर्धा जिल्हा राष्ट्रवादीच्या कोट्याला आलेला आहे, त्याप्रमाणे माझी तिकीट पक्की साहेब देतील। म्हणजे हे तिकीट कधी जाहीर होणार, जवळपास काय अंदाज आहे जाहीर होण्याची? उद्या किंवा परवा जाहीर होईल तिकीट। तुमच्या नावाचा राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे? तुमच्या नावाचा राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे? होईल जाईल ना, लिस्ट डिक्लेअर होईल की तेव्हा त्याच्यामध्ये विदर्भामधून वर्धा जिल्हा डिक्लेअर होईल। आपली शक्यता किती आहे? 100%। ठीक आहे, धन्यवाद। एनबीसी न्यूज के लिए हेंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।